ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा आज तासगावमध्ये नियोजित दौरा आहे. या नियोजित दौऱ्याच्या आधीच तासगावमधीलच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज सकाळपासून आरारबांच्या पुतळ्यापुढे उपोषणावर बसलेले आहेत. उपोषणाचा विषय जर काय असेल तर ते कस्तुरबा हॉस्पिटल जे नगरपालिकेतर्फे चालवलं जातं, मिरज वैद्यकीय महाविद्यालय जे चालवतं ते काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलं होतं. तीच बिल्डिंग आज तिथं तयार आहे, पण तिथं अजून नगरपालिकेनं ते हॉस्पिटल हँड ओव्हर केलं नसल्यामुळं रुग्णांची गैरसोय होत आहे असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. त्याचसाठी आपण आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्याचा हा केलेला प्रयत्न. आपण तासगावमध्ये आहे, मागं स्वर्गीय आरारबांचा पुतळा आहे त्याच्यापुढे आपण बसलेलो आहे. कारण वेगळं आहे, राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत असताना तासगावात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तासगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोविड हॉस्पिटलसाठी भांडावं लागते, त्यासाठी आज आरटीआय कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी सदस्य आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्यावे की त्यांची नेमकी मागणी काय आहे. मला सांगा नेमकी मागणी काय आहे आणि कधी बघून चालू. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मृत्यूचा दर आमचा तासगावचा एक नंबर होता. आज ही आमची परिस्थिती वेगळी आहे. आज ही डेथ रेट जो आहे तो महाराष्ट्रात आमचा एक नंबर आहे. गेल्या वर्षीच आम्हाला व्हेंटिलेटरची अभाव होता, म्हणजे 30 ऑक्सिजनचे बेड होते आणि ह्यावर्षी 26 बेडची व्यवस्था रोगी दलांच्या माध्यमातून झाली. पण आज 56 बेडवर पुरेशी व्यवस्था आमच्याकडे नाही. तर आम्ही तासगावमध्ये कस्तुरबा रुग्णालय जे आहे ते मिरज वैद्यकीय पथकामार्फत चालवलं जातं, तर त्याची बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. ते नगरपालिकेचं बांधकामचं केलेलं आहे नगरपालिकेने, ते हँडओव्हर करायची आमची त्यांची मागणी होती. आणि ते तात्काळ तिथं 100 बेडचं कोविड हॉस्पिटल चालू करावं, जेणेकरून आमच्या इथल्या रुग्णांना दिलासा मिळेल. कारण आत्ताचा जो डेथ रेट आमचा पाहिला तर ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहे तर इथून पुढच्या काळात म्हणजे हजारोनं मरतील. आमचे सहकारी जेवाभावाचे सहकार्यांना आम्हाला मरायला लागतील. तर अशा काळामध्ये आम्हाला एका प्लेसमध्ये जिथं डॉक्टरांची, नर्सेस आणि इतर स्टाफ जो कोविड हॉस्पिटलसाठी लागतो तो ती प्रिमायसिस योग्य पद्धतीची प्रिमायसिस असल्यामुळं आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला तिथं त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल करावं. खरं तर मी याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे, आमदार सुमनताईंना दिलं आहे, पालकमंत्र्यांना दिलं होतं, राजेश टोपेंना दिलं आहे आणि अजितदादा उपमुख्यमंत्र्यांना त्यांनाही दिलं. पण अद्यापही त्यांनी कुठलीही त्याबाबत हे घेतले, ॲक्शन घेतलेली नाही. निवेदन देऊन किती झालं? मी 21 तारखेला निवेदन पाठवले होते, पण याबाबत अद्याप त्यांनी कुठलीही ॲक्शन घेतली नाही. मला अत्यंत खेद वाटतो आहे की आर आर पाटलांचे कार्यकर्ते असले तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, सरकार आमचं आहे, पण आज सरकारनं कुठलीही प्रमुख भूमिका आमच्या बाबतीत घेतलेली नाही. आमचे सहकारी जेवाभावाचे सहकारी मरत असताना आडमोठी प्रमाणाचं पणाचं जे भूमिका आहे, ते जिल्हाधिकाऱ्यांची असो की आरोग्य विभागाची असो, ती अत्यंत दयनीय अवस्था आमची आहे. तर आम्हाला कोण न्याय देणार? जर महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना खरं तर डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रचंड गाढा अभ्यास आहे, देशाचं डिझास्टर मॅनेजमेंट शरद पवार साहेबांनी केलं, पण आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातली साथ आली असताना आणि तासगाव शहर हे तासगाव तालुका हा महाराष्ट्रात एक नंबर असताना आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही. ज्या तालुक्यातल्या आमच्या नेतृत्वानं म्हणजे स्वर्गीय आरारबांनी ज्या वेळेला शेजारच्या मतदारसंघात पुराची लाट आली होती त्यावेळेला कर्नाटक सरकारला धरण फोडण्याची धमकी दिली, त्या आर आर पाटील नसताना आज आमच्याकडे बघायला सुटला कोण नाही. ना पालकमंत्री नाही, परवा विश्वजितकरण साहेबांना मी पत्र दिले, म्हणजे आमच्याकडे बघायला आमचे मंत्री नाही. आम्हाला कुणा आता कोण वाली आम्हाला आज विचारायची, आम्हाला परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक वेळेला वहिनीने उठायचं, कलेक्टरना निवेदन दे, म्हणजे कलेक्टर कधी आमची मागणी मान्य करणार आहे? मी वहिनीने लोकप्रतिनिधीने नुसतं निवेदन द्यायचं आणि कलेक्टरने नुसतं आपलं बघून गप बसायचं ही कळची बी भूमिका आहे आमची. आज कलेक्टर इशारा काय असणार आहे? नाही, आता जर यांनी नाही केलं तर इथून पुढच्या वेळात तीव्र आंदोलन तर करणारच आहे. वेळ प्रसंगी आम्ही आत्मदहन सुद्धा करू, कारण असंही मरणार आहे तर उद्या आत्मदहन करून मिळेलं काय वाईट आहे असं आज आम्हाला वाटायला लागले. तर तात्काळ माझं मत आहे की सरकारमध्ये जे आमचे मंत्री आहेत त्यांनी आमची भूमिका कुठेतरी पाहावी, आमच्या लोकांचं मरण कुठंतरी बघावं
आणि आमच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी. खरं तर तालुक्यातली इतकी भीषण अवस्था असताना सुद्धा आज ज्या मताधिक्यानं आमदार सुमनताईंना निवडून दिलं त्याच मताधिक्यानं खासदार संजय काकांना सुद्धा लोकांनी तेवढ्याच मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे. नुसतीच राज्य सरकारची जबाबदारी नाही तर केंद्र सरकारची सुद्धा प्रामुख्यानं जबाबदारी होती. आज आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यावे लागतात. सरकारी हॉस्पिटल गेल्या वर्षी संजय काकांनी खासदार संजय काकांनी प्रायव्हेट हॉस्पिटल नगरपालिकेच्या माध्यमातून तयार केलं. तिथं आज पैसे देऊन लोकांना उपचार घ्यावे लागतात. पण आज गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांसाठी कुठेही शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार नाही. फक्त 56 बेडशिवाय आम्हाला कुठलीही व्यवस्था नाही. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा आणि हॉस्पिटलचे बेड वाढवण्यासाठी प्रयत्न करावा एवढी माझी विनंती. तर हे होते राहुल शिंदे यांनी सांगितलं की जोपर्यंत हे होत नाही तेव्हा आमचा शेवटचा इशारा आत्मदहन असणार आहे. सरकारने तोपर्यंत गांभीर्याने बघावं नाहीतर आत्मदहनास हे तयार आहे.